नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण मिरचीचं पीक बघतोय। बळीराम या कंपनीची ही मिरची आहे आणि यामध्ये आमचे जे शेतकरी बांधव आहेत पाटील सर म्हणून, त्यांनी RPS 76 हे धन्वंतरीचं 100% इकोसर सर्टिफाईड सेंद्रिय औषध हे या ठिकाणी ड्रीपनं सोडलं होतं। त्याचा चमत्कार बघा की त्यांच्या पूर्वीची अवस्था अशी होती मिरचीची की फार कोकडा या ठिकाणी दिसत होता। आता कुठल्याही प्रकारचा कोकडा ह्या RPS च्या ड्रेंचिंगमुळं आपल्याला दिसत नाही। आपण बघू शकता फुलांची संख्या बघा, फुलगळ या ठिकाणी कमी झालेली। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मिरच्याची या ठिकाणी हाईट बघू शकतात, लाग बघू शकतात, जवळपास अर्धा फुटाच्या या मिरची या ठिकाणी आपण बघू शकतो। RPS चा यूज केल्यामुळे कुठल्याही प्रकारचे डाग, कुठल्याही प्रकारचा व्हायरस या मिरचीवर आतापर्यंत तरी आढळून आलेला नाही। हा चमत्कारच म्हणावा। प्रत्येक रोप बघा, आपण प्रत्येक झाड बघा, अतिशय सुंदर असं हे पीक या ठिकाणी आपल्याला दिसतंय। कुठेही बघा, पूर्ण अर्धा एकरचा हा प्लॉट बघा, थोडाही कोकडा नाही, फुलांची संख्या चांगली। आणि बघा अतिशय सुंदर असा ह्या रिझल्ट RPS 76 आलेला आहे। त्याच्याचमुळं RPS 76 हे संपूर्ण भारतामध्ये एक ब्रँड तयार झालेला आहे। कुणाला जर हे RPS 76 पाहिजे असेल तर नक्कीच कॉल करा आणि याबद्दल सखोल असं मार्गदर्शनसुद्धा आपल्याला केलं जाईल। धन्यवाद। बघा RPS 76 मधमाशांचं प्रमाण सुद्धा फार जास्त दिसतंय। हाही अजून हाही दाखवा बरं सर एकदा कुठे। हे बघा RPS चा वापर केल्यामुळे मधमाशांचं प्रमाण सुद्धा फार वाढलेलं या ठिकाणी आपण बघू शकतो। हा हे बघा, हा हा हे बरोबर बरोबर, खूपच मधमाशा आहे बघा पिकामध्ये। आणि हे पिकाचं चांगलं लक्षण आहे की मधमाशांची संख्या जास्त आहे। RPS मुळे मधमाशांचं प्रमाण फार वाढलेलं आहे। हे बघा, उडून जातात ना, बरोबर बरोबर आहे। मधमाशांचं प्रमाण जास्त म्हणजे हे चांगले लक्षण आहे पिकाचे। RPS हे सेंद्रिय औषध आहे हे खरोखर पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे मधमाशांचं प्रमाण सुद्धा फारच लक्षणीय आहे।